माझ्या दादाला लगेच समजून जायचं आणि दादा तिकडे ठेटन मध्ये पोहोचून जायचा. तुमच्या वेळेस सगळ्या घरच्यांना पण स्टोरी कळणार आहे, कारण ते पण व्हिडिओ बघतात घरी, मम्मी वगैरे सगळे. वेलकम बॅक गाईज. जसं की खूप कमेंट्स आल्या होत्या पार्ट टू कसा असेल काय असेल, तर ठीक आहे स्टार्ट करूया. फर्स्ट मीटिंग जी झाली ती कशी झाली? तर मी बोरिवलीला कॉलेजला होतो आणि ही मलाडला एसएनडीटीला फॅशन डिझायनिंगचा कोर्स चालू होता, तो मलाडला एसएनडीटीला. ओके, गर्ल्स कॉलेजला असताना सकाळी कॉलेजला जायचो, पालघरवरनं 5ची ट्रेन पकडून बोरिवलीला जायचो, बोरिवलीला कॉलेजला, MHBला गोखले कॉलेज जायचो. मग सकाळी 10:00 कॉलेज संपल्यानंतर, 7 ते 10 कॉलेज असायचं, मग ते संपल्यानंतर 11 वाजता माझं ऑफिस असायचं. मी पार्ट टाईम वर्क पण करत, ॲक्च्युली बघायला गेलं फुल टाईम वर्क करायचो. तर मी हार्डवेअर नेटवर्किंग केलं होतं. 11 ते रात्री येण्याचा टाईम कधी नसायचा मोस्टली, तरी मी पालघरला राहायचो म्हणून ते 7 पर्यंत फ्री करायचं ट्राय करायचे मला, पण फील्ड वर्क असल्यामुळे क्लायंटकडे टाईम होऊन जायचा, कारण की जर कम्प्युटरचा काही प्रॉब्लेम असेल आणि तो सॉल्वच होत नसेल तर कधी कधी खूप वेळ होऊन जायचा, लेट व्हायचं. त्याच्यामुळे मग ज्या दिवशी आम्ही भेटणार होतो त्या दिवशी माझं ऑफिस नव्हतं, त्या दिवशी मी बंक केलेलं मेबी ऑफिस. तर तिला मी विचारलं कुठे, मी कॉलेजमध्ये होतो आणि होतो, आणि ही लवकर आलेली मेबी कॉलेजवरनं, तिच्या कझिनकडे होती. आमचं व्हॉट्सॲपवर चॅट झालं आणि मला कळलं की ही विरारला आहे, आणि मग मी विचार केला ठीक आहे आज भेटूया का, विचारलं ती हां बोलली. तर फर्स्ट टाईम भेटणार होतो, मग आम्ही ती बोलली हो ठीक आहे तू ये. तर मग मी कॉलेज नंतर डायरेक्ट ट्रेन पकडून विरार स्टेशनला आलो. विरार स्टेशनला आल्यानंतर तिकडे वेट करत होतो ना, तर मी आधी फर्स्ट टाईम होता ना म्हणून तू वेट करत होता, तर मी वेट केलाय. तर फर्स्ट टाईम मी थम्सअप नेलं होतं, काय नेलं होतं, क्रीम अँड ऑनियन. थम्सअप आणि क्रीम अँड ऑनियन, थम्सअप आणि क्रीम अँड ऑनियन वेफर्स होते ते मी घेतले होते. प्लॅटफॉर्म नंबर 2 वर मी वेट करत होतो. आता 2 नसेल प्लॅटफॉर्म, आता काहीतरी वेगळे नंबर झाले, नंबर चेंज झाले. त्यावेळेस तो 2 होता आणि सबवे होता 2 वरचा, त्या सबवेकडे मी वेट करत होतो. तर मग नंतर ही आली, हिने येल्लो लेमन कलरचा टॉप घातलेला आणि असे पफ, त्यावेळेस पफची फॅशन होती अशी मुलींची, असे केस असे वरती एकदम असे करून आली. मी बोललो काय असे हिने केसांचा डोंगर केलाय. मग खूप लाजत होती, खूप म्हणजे इतकी लाजत होती ना, म्हणजे आता जशी बघते ना ती बघायचीच नाही माझ्याकडे. आणि जवळजवळ हिने माझ्याकडे काहीतरी मला वाटतं 1-6 महिने ते 1 वर्ष असं लाजूनच काढलेलं आहे नुसतं, म्हणजे तर कधी अशी बघणारच नाही. मी जर तिला असं बघितलं तर ते असं करून असं करायची आणि ते केस असे पडायचे. मला असा राग यायचा की काय मला बघायचं आहे आणि ही काय असं करते. आम्ही मग काय करायचं, तर विरार स्टेशन प्लॅटफॉर्मवर होतो, मग तिथून स्कायवॉक वेस्टवाला त्याच्यावर गेलो. मग काय नाही तिथे अशी उभी होतो बोलत, समोर ग्राउंड होतो, मुलं क्रिकेट खेळत होते आणि आम्ही असंच काय काय बोलत होतो. काय काय बोलले म्हणजे हेच की म्हणजे तू काय करते, कोणत्या ट्रेननी येते जाते, ते सगळं चालू होतं. फर्स्ट टाईम असं तुम्हाला वाटणार पण नाही, फर्स्ट टाईम हा मला भेटला आणि असं दाखव म्हणजे असं मला फील झालं की आम्ही खूप आधी भेटले, ओळखतो एकमेकांना, फार केअरिंग. ती माझी सवय आहे केअरिंगचा नाही माहित, पण मला जर कुणी भेटलं तर मी फटाफट मिसळून जातो त्यांच्यामध्ये, ते मला जमत. असं काही नसतं मला की अनोळखी आहे, तर समोरच्यांनी नीट बोलावं बस, मग मी पण खूप छान बोलतो. तो प्रत्येकाचा स्वभाव असतो. आम्ही बोलत राहिले खूप टाइम असंच, एका जागी उभे होऊन बोलत होते आणि नंतर मग वॉचमॅन आला आणि मग आम्ही कंटिन्यू चालतच होते. ते म्हणजे तो वॉचमॅन शिटी वाजवत होता स्कायवॉकवर. कोणाला तुम्हाला माहिती असेल जे तुम्ही मुंबईमध्ये राहताय, तर स्कायवॉकवर त्या टायमाला, आता तर मला माहिती नाही, आता मी नाही फिरत, पण त्या टायमाला असं फक्त एका जागी राहून उभे. सो आम्ही कंटिन्यू बोलत बोलत चालत होते आणि आम्ही भेटलेले आय थिंक सो 3:30 वाजता भेटलेले आणि मग आम्ही बोलता बोलता 7 पर्यंत कंटिन्यू बोलत होते. म्हणजे तिकडे उभं राहून बोलले, नंतर हा बोलतो ठीक आहे चल काहीतरी खाऊया, मग आम्ही तिकडे गेले खाता आणि मग 7:10 ट्रेन होती आमची.
मग तू लेडीजमध्ये बसणार का? म्हणजे हां मी लेडीजमध्ये बसणार. मग तो बोलतो ठीक आहे चालेल, मग मी तिकडे जनरलमध्ये जातो. म्हणजे ठीक आहे चालेल. नंतर मग ट्रेन यायच्या 2 मिनिटं आधी हा बोलतो तसं आपण एकत्र बसलो तरी चालेल ना, काय प्रॉब्लेम आहे असं. हा येऊन माझ्या गर्दी नव्हती ना म्हणून. नाही गर्दी होती. ओके तर हा मला येऊन असं बोलला तर मी बोलली ठीक आहे चालेल. नंतर मी मनातल्या मनात बोलतो काय हा फ्लर्ट करतो इतका. काय फ्लड आहे एकत्र चाललोय एकाच स्टेशनवर, एकाच स्टेशनवर आम्ही चढतोय त्या तिथूनच परत आमचं आम्ही उतरणार पण एकाच स्टेशनवर आहोत. तर मी बोललो की आपण एकत्र त्याच्यामध्ये काय फ्लड आहे. मग ठीक आहे. नंतर मग ट्रेन आली, आम्ही ट्रेन मध्ये गेले. हा बोलतो डोअर कडेच उभा राहू. ठीक आहे मी तिकडे राहिले उभे डोअर कडे, म्हणजे डोअरच्या बाहेर नाही डोअरच्या आत. ती जो पॅसेज असतो लोकलच्या तिकडे टेकून उभे राहतात तिथे. ओके आणि मग तिकडे फार गर्दी होते. सो इथून तिथे माणसं जात होती आणि मी इकडे अशी उभी होती. आणि नंतर मग हा मला असं उभा होता कव्हर करून. नंतर मग विचारतो ठीक आहे ना मी इकडे उभा राहायला तर चालेल ना. ऍक्च्युली सगळ्यांचा धक्का वगैरे लागतो. सो माझा धक्का लागल्याला जास्त बेटर आहे. मग इकडे असा उभा माझ्या समोर येऊन उभा राहिला. आणि नंतर बोलतो ट्रेन खूप फास्ट आहे म्हणून मी इकडे असा हात ठेवतो. म्हणजे मी इथून इथे असं पकडलं आणि या दोन्ही हातांच्या मध्ये ती होती. म्हणजे मी हा म्हणजे तू म्हणजे तूच तेच ते असं म्हणजे इकडून धक्का लागायला नको आणि इथून असं फिट पकडलं होतं आणि ती मध्ये उभी होती. आणि मशीन बोलत बोलत स्टँडिंग विरार टू पालघर. आणि असं पूर्ण टाइम नव्हतं, फक्त 1-2 स्टेशन अशी गर्दी आली होती. त्याच्यानंतर मग आम्ही पालघरला उतरले स्टेशनवर. नंतर मग मी बोलले ठीक आहे बाय मी आता जाते. मग हा बोलतो तू कसं जाणार? मेले रिक्षाने. तर बोलतो इथून पकडणार रिक्षा? मेले नाही थोडं पुढे स्टॉपवर जाऊन. तर बोलतो ठीक आहे मला पण तिकडे काहीतरी काम आहे. मला नव्हतं माहिती अकेला काम आहे की नाही आहे, पण हा माझ्याबरोबर चालत चालत मला तिथपर्यंत सोडायला आला. मला काम नव्हतं वाटतं. मला रिक्षा स्टँडपर्यंत सोडायला आला. मम्मी तिथून बसली आणि मग हा गेला. रिक्षामध्ये बसले पण कंटिन्यू चालूच होतं चॅट ते रात्री 3 वाजेपर्यंत. म्हणजे हा जो फोटो दिसतोय तोच तो फोटो आहे माझा जो तिला खूप आवडला होता. आणि त्या मला असं वाटलं की हा फोटो फेक आहे का काय. मी त्याला झूम करून पण बघितला. आणि नंतर मग मी बोलली नंतर त्याच्या प्रोफाईलमध्ये गेली आणि दुसरे फोटो पण चेक केले की नक्की हाच मुलगा आहे ना हा. सो हा फोटो बघून मी त्याला रिक्वेस्ट सेंड केलेली. पण मला फोटो फार आवडलेला. कोणी कोणाला प्रपोज केला मग? तर ह्या विषयावर बोलू तर मला आठवतच नाही की कोणी मला प्रपोज केला, कारण की ना मी केला नाही केला. त्याला पण माझ्याबरोबर टाइम स्पेंड करायला आवडायचं आणि मलाही. पण आम्ही कधी एकमेकांना सांगितलं नाही आणि नाही भेटलो की हिची चिडचिड पण व्हायची की रागवत बसायची मी नाही येऊ शकलो ही. तर असं सगळं असायचं. पण नंतर मग एक इन्सिडेंट असा झाला की आम्ही डेली भेटायचो ना संध्याकाळी तर कंपल्सरी रोज भेटायचो. मी ऑफिसमधून निघालो ती वेट करत असेल ट्रेनचा जर मला लेट झाला. कधी जॉबवरून इतकं लेट व्हायचं की आमची जी ट्रेन आहे फ्लाइंग त्याच्यानंतर मग आम्हाला डायरेक्ट लोकशक्ती ही 9 ची ट्रेन आहे. मग इतका टाइम मी मॉलमध्ये वेट करायची पण मला ह्याच्या सोबतच जायचं असायचं. हा मला बोलायचा की तू जा फार लेट झालंय. पण मी बोली नाही नाही आपण एकत्र जाऊ. आणि मग मी फोनमध्ये टाइमपास करायची असे कपडे वगैरे बघायची मॉलमध्ये तिकडे टाइमपास करायची. घरी जाताना एकत्र जायचो कारण की मॉर्निंगचं तर वेगळं होतं. मला लवकर जावं लागायचं कॉलेज तिथून मग ऑफिस. पण मग संध्याकाळी रोज भेटायचो. मग जेव्हा मग ही पंजाबला गेली तेव्हा मी हिला मिस करायला लागलो की रोज भेटायचो आज नाही भेटत आहे. ऍक्च्युली 10 दिवसाची ट्रीप होती आणि त्याच्यामध्ये तिकडे नेटवर्क नव्हतं. त्याच्यामुळे ह्याचे मेसेज मला मुंबईमध्ये आल्यावर मिळाले आणि नेटवर्क पण नव्हतं तिकडे की याला कॉल कर. तुमचं बोलणंच नाही व्हायचं. मीन्स एकदा ह्याचा रात्री कॉल आलेला त्या नेटवर्क होतं रूममध्ये तेव्हा हा मला बोलला की मी तुला खूप मिस करतो आणि मी तुला आता परत कधीच नाही इतकं लांब पाठवणार. कारण मुंबईमध्ये असतं तर मी कुठे पण लगेच येऊ शकत असतो. पण आता इथे पंजाबला मी कसं येऊ यार? मला तुला भेटायचं आहे नॉल. मॅने मला विचारलं की तू रिटर्न कधी येणार आहे आणि जेव्हा मी बोलली की मी रिटर्न सकाळी 4 वाजता येणार होती आणि हा तिथून त्याच्या फ्रेंड बरोबर कार घेऊन रात्रीच निघालेला आणि माझा वेट करत होता. म्हणजे ट्रेन सकाळी 5 आली मग काय नाही भेटली. मग हा केलं मग तिथून जास्त क्लोज आलो. मग तिथून आमचा लव्ह यू व्ह्यू चालू झालं. त्याच्यानंतर आता घरी कसं सांगितलं तर घरचे व्हिडिओ बघतायत. तुमच्यामुळे सगळ्या घरच्यांना पण स्टोरी कळणार आहे.
घंटे पण व्हिडिओ बघतात घरी मम्मी वगैरे. सर मग आता आपण बघूया पुढे की घरी आम्ही एकमेकांच्या घरी कसं सांगितलं ते खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे याच्यापेक्षा मला असं वाटतं. मी हिच्या घरी कसं गेलो असेल आणि मग कारण की हिच्या घरी बॉईजमध्ये फ्रेंड्स नव्हते ही म्हणते तर होते त्या आधी स्कूलपर्यंत, नंतर मग काही नव्हते फ्रेंड्स कारण की काय बोल ना कॉलेजमध्ये होते फ्रेंड्स बॉईजमध्ये पण, पण माझा जो भाऊ आहे ना तो फार ऍक्च्युली दादाला फार सगळी लोक घाबरायचे म्हणून माझ्याशी कोण बोलायचं नाही, कोणच नाही म्हणजे. आणि जिथे कोणाची कॉलेजमध्ये बोलली पण बॉईजची लगेच घरी माझ्या समजून जायचं आणि फार स्ट्रिक होतं माझ्या घरी. आणि असंच म्हणजे कधी मी कॉल लेक्चर बंक पण नाही करू शकत की माझे फ्रेंड्स असे करतात, कधी मी पण यांच्यासारखं मूवीला जाऊ असं तसं, तर ते माझ्या दादाला लगेच समजून जायचं आणि दादा तिकडे थिएटरमध्ये पोचून जायचा. तर असं झालेलं आणि मग त्याने मला तिथून नेलेलं आणि मग तिकडे कॉलेजमध्ये गेलं आणि बघितलं की मी लेक्चर किती अटेंड केलेत आणि मग त्या मिसला सांगितलं की हिला हिच्याकडे लक्ष द्या असं तसं. सो फार स्ट्रिक होता तो, म्हणजे कोणता पण मुलगा माझ्याशी बोलायला सुद्धा नाही यायचा, घाबरायचा. आणि मीही त्याला बोलायची दादाला की आज एक मुलगा फ्रेंडशिप करायला आला सो फ्रेंडशिप केली पाहिजे का असं मी त्याला विचारायची. तो म्हणतो ठीक आहे ना फ्रेंडशिप करायला काय नाही, पण असं तो बोलायचा. पण जेव्हा मी करायची फ्रेंडशिप तर लगेच त्याचे मित्र जे पण माझ्यावर नजर ठेवायचे, असं मुलगी असेल माझ्यासोबत तरी पण काय करते, कधी जाणार, रिटर्न कधी घरी येणार, हे असं फार टाइम चाललेलं. कोणच माझं फ्रेंड नव्हतं बॉईजमध्ये जास्त. आणि हा असा पहिला मुलगा होता ज्याला मग मी दादाला असंच मी एकदा फोटो दाखवला. सो मला फोटो आवडलेला असा, मी त्याला दाखवलं की दादा हा बघ ना कसा दिसतो. बोलते हा मस्त दिसतोय, पालघरचा आहे आपला. म्हणजे हा पालघरचा आहे. तसं मी त्याला दाखवला, मग ह्याला लगेच मेसेज करून सांगितलं की दादाला तू आवडला असं तसं. आणि मी बोलली मी बोलली आता तू काय पण करून दादाला पटव, त्याला फेसबुकवर रिक्वेस्ट कर आणि असं फ्रेंड बनून त्याच्या एकदम खास फ्रेंड बनता. हा बोलतो ठीक आहे मला जमेल पण थोडा टाइम तर दे असं लगेच. पण असं मी बोललो तुला मी फेसबुकवर रिक्वेस्ट नाही पाठवणार. मी बोलली हा ह्याला काय बोलली की तू जसं कोणावर पण लगेच कुठे पण गेल्यावर सगळी लोक तुला म्हणजे गौरव करतात, सगळ्या लोकांना तू इम्प्रेस करतो, तसं माझ्या दादाला पण इम्प्रेस करून टाको. तसं हा बोलतो ठीक आहे करू करू. गौरवने कशी एंट्री मारली हिच्या घरी आणि मग हिचं इंट्रोडक्शन माझ्या घरी कसं झालं किंवा काही, त्यासाठी आपण पार्ट 3 बघूया. ओके, तर हीच छोटीशी स्टोरी होती. मे बी तुम्ही पकला असाल पण आम्ही सांगतोय सगळ्यांना, सगळ्यांचं तर नाही माहीत पण खूप जणांना आवडते ऐकायला म्हणून आम्ही सांगतोय. आणि एक मस्त वाटतं फ्लॅशबॅकमध्ये जायला. ठीक आहे, तर थँक्यू सो मच, तुम्ही खूप प्रेम करताय. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. कमेंट सगळ्यांच्या वाचतोय, सबस्क्राईब पण करा. थँक्यू सो मच तुमच्यामुळे आम्हाला काय हे व्हिडिओ बघण्यासाठी.